ओंकार विस्तार चतुरंग रंग रस अभिनय यांच्यासह पदलालित त्याचा आस्वाद देणारा चतुरंग पाहून धुंद व्हायला झालं की नाही? खरंच रसिक हो, शब्दांची काय गंमत आहे पहा. धुंद, धुंदी, छंद, नशा हे शब्द जर आपल्या नेहमीच्या व्यवहारात आपण वापरले तर त्यांचा अर्थ वेगळा असतो. आमका तमकांना अगदी छंदी फंदी आहे, त्याला तमक्याचा नाद आहे, त्याला ना गुटख्याची नशा आहे, दुसरं काय भांगेच्या धुंदीत असतो सारखा. पण हे शब्द जर संगीताच्या संदर्भात वापरले तर त्याला एक वेगळं परिमाण लाभतं. संगीताची नशा परमेश्वराशी एकरूप करते. छंद, नशा, धुंदी आपल्याला सगळं विसरायला लावते. पण हे विसरणं नकारात्मक आहे की सकारात्मक ह्याला फार महत्व आहे. कारण नाद, छंद या शब्दांमध्ये शक्ती सृजनाची आहे आणि विध्वंसाची पण आहे. एखाद्याचा विचारपूर्वक खून करायचा असेल तर त्यासाठी मानसिक शक्ती लागतेच की, पण ती झाली विध्वंसक शक्ती. संगीताची शक्ती ही सकारात्मक आहे, नवनिर्माणक्षम आहे, उदात्त शक्ती आहे. सकारात्मक कार्यातून लाभते ती साफल्याची धुंदी, जी शब्दाच्या माध्यमातूनही अव्यक्ताला व्यक्त करते. शब्दाची फेक, त्यातील आशय, अन्वयार्थ, सूचितार्थ. नटसम्राट, हिमालयाची सावली यासारख्या नाटकातील संवाद, परदेशातील शेक्सपियरची नाटकं, मॅकबेथ यासारखी नाटकं, त्यातील संवाद शब्दफेकींवर अजरामर झाले. कधी कधी शब्दातून आशय स्पष्ट केलेला असतो तर कधी कधी शब्दातील आशय काही सूचक, काही सूचना करत असतो, काहीतरी शब्दातीत व्यक्त करत असतो. तो निरर्थक असतो म्हणूनच त्यातून अर्थ निर्माण होतो. जसं आकाशाला काही अर्थ नाही म्हणूनच ते खूप मोठं आहे. चांदण्याला अर्थ नसणं हीच चांदण्याची सुंदरता आहे. कवी केशवसुत म्हणतात, व्यर्थी अधिकची अर्थ दिसे त्या म्हणती पिसे. तर हे वेडं करणारं शब्दशक्तीचं बळ जेव्हा धुंद करतं तेव्हा नशा चढते, छंद लागतो आणि प्राप्त होते धुंदी. ओंकार आपण ऐकला, त्यानंतर विस्तार झाला, चतुरंग झाला, आता सादर करतोय धुंदी. Takita, takita, takita.
साडेसातचा प्रोग्राम होता, पाऊस आला हो, त्यामुळे उशीर झाला. काय करे, जायचं होतं वेळेत पण थोडा उशीर झाला. आमचा स्वीकार पण उशीर आला, पाऊस आहे काय करणार, स्वीकार कट्टी पण मागे बसलाय. क्या बात, तो देखिए बोल कैसे बात करते हैं. कथा की तथा की तथा और धादा दिन से किरदा की तथा 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 की तथा धा दिन ता देख के तथा काय करू, किरदा दिन ता था, किरदा दिन ता था, किरदा दिन ता था, तथा की तथा तथा की तथा की तथा की तथा चांगले रसिक आहेत म्हणून सांगतो, नाही तर ह्या कार्यक्रमात मी हे सगळं सांगत नाही. ही जी फ्रेज आहे, हे पंडित सामता प्रसादजी म्हणून फार मोठे तबलिया होऊन गेले, त्यांनी फार प्रसिद्ध केलं. तुम्ही जेव्हा शोले सिनेमा सगळ्यांनी बघितला असेल, त्याच्यामध्ये शेवटी ती हेमा मालिनी त्या घोडीला घेऊन जाते, बसंती आणि धन्नो असं काहीतरी, आणि ती बसंती सांगते धन्नो तेरे इज्जत का सवाल है भाग वगैरे वगैरे, वो सब छोडिये, उसके पीछे जो तबला बजा है वो पंडित सामता प्रसादजीने बजाया हुआ है. नाचे मन मोरा मगन तिक दादिरी, हे जे वाजवलेलं आहे ते पंडित सामता प्रसादजींनी वाजवलेलं आहे. तो ये जो फ्रेज है, तो त्यांनी इतका त्यांचा चाटेचा जो नाद आहे तो गरम तेल कानामध्ये घालावा असा होता पंडितजींचा. मैं कोशिश कर रहा हूं.
तो तीन एक दो देखिए क्या साहित्य की रचना है पंडित सुखदेव महाराज। हनुमान परण आहे, हनुमान परण। जेव्हा हनुमान परण लंकेमध्ये गेला आणि तो सीतेला भेटायला गेला होता आणि त्यांनी पूर्ण लंका जाळून परत आला, त्याचं काय वर्णन याच्यावर आहे। हे सब तबल्याचा जेव्हा सोलो कार्यक्रम महेशजी ठेवतील माझ्या एकट्याचा, तेव्हा हे सब मैं तबले के बजा कर भी सुनाऊंगा। ताकीत धा ताकीत 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 रावण को शंका कभी कूद पड़ो लंका में तरु तोरत छक छोरत सर फोरत भट मूरत लंकूरन पहुंचा कभी निकट मातु जानकी प्रभु मुद्रिका श्री राम की हनुमंत ने प्रदान की प्रभु मुद्रिका को लखि लखि भई चकित मातु जानकी अष्ट सिद्धि नवो निधि मातु ने प्रदान की भयो पवन अनन्यास सन नन नन सन नन नन अग्नि फैल गयो आकाश घन नन नन घन नन सन नन सन नन घन नन घन नन सन नन सन नन घन नन घन धक 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 दादी
ओंकार, विस्तार, चतुरंग, धुंदी आणि आता आनंद भैरवी. ततकिट धा करत करत जेव्हा शब्दांच्या सहकार्यानं सुसंवाद साधत सूरलईचा सागर जेव्हा ताल सूर अभिनयाच्या शिखरावर जाता जाता रसिकांशी सुसंवाद साधतो त्याचवेळी कलाकाराची एक झपूर्झा अवस्था बनते. त्याला एक नशा चढते, तो कळत नकळत आत्ममग्न होतो, त्याला कलानंदाची अनुभूती प्राप्त होते, स्वतःबरोबरच त्याचा शब्दाविना संवाद सुरू होतो. गुरुकडून घेतलेल्या ज्ञानातून एक प्रकाश झोत येतो, मार्ग स्वच्छ दिसू लागतो. साधना, मनन, चिंतन, अभ्यास, आत्मशोध, अनुभवाचं प्रकटीकरण असं सातत्य सुरू होतं. सुरू होतं त्या प्रक्रियेचं एक वलय, एक चक्र, आणि त्याद्वारे प्राप्त होणारा अलौकिक आनंद, ब्रह्म सहोदर आनंद, अवर्णनीय आनंद, कैवल्यानंद. आनंद व्यक्त करायला भैरवीसारखी रागिणी नाही, भैरवीनंतर काही बोलणं नाही. म्हणूनच कार्यक्रमाच्या अंतिम पर्वाकडे जाण्याच्या अगोदर माझ्याबरोबरच्या सर्व सहकलाकारांची आपणाला ओळख करून देतो. गायनाची साथ करतायत सौभाग्य होते प्राजक्ता जोशी, विदुला भागवत आणि हेमा उपासनी यांच्याकडे गायनाचं शिक्षण त्या घेत आहेत. हार्मोनियमची संगत करतोय वन अँड ओनली अतुल फडके, पंडित अनंत केमकरजींचा शिष्य आहे. बासरीची संगत करतोय संकेत नातू, विवेक सोनार यांच्याकडे बासरीचं प्रशिक्षण घेतोय. मागे साईड रिदम आणि विविध वाद्य तो वाजवतोय प्रसाद जोशी, माझा विद्यार्थी आहे, तबल्याबरोबर ही सगळी वाद्य तो वाजवतो.
तबल्याच्या माझ्याबरोबर सहवादन करतोय माझा मुलगा आणि शिष्य रोहित देव. इकडे ज्या कथ्थक सादर करतायत त्या पाची जणी माझ्या आई डॉक्टर सोमंजिरी देव यांच्या आणि माझ्या, म्हणजे आईकडे जवळजवळ 25-1 वर्ष त्या शिकतायत आणि माझ्याकडे जवळजवळ 20 वर्ष शिकतायत. माझं वय फक्त 25च आहे पण त्या माझ्याकडे 20-25 वर्ष शिकतायत. तर सिनियॉरिटीप्रमाणे मी त्यांची नावं घेतो. माझी शिष्य आणि माझी पत्नी सौभाग्यवती मनाली देव, नृत्यालंकार सौभाग्यवती रूपाली देसाई. परवाच रूपालीच्या मुलीचं पण इथे डान्स झाला दिशा, ती पण खूप सुंदर नृत्य करते, आपण सगळ्यांनी बघितलंच आहे. आणि तिच्यापेक्षा थोडंसं काकणभर सरस नृत्य तिची आई करते हे पण तुम्ही बघताच आहात. कारण लोणचं जसं मूर्त तसे अधिकाधिक खायला छान लागतं तसं आहे. त्याच्यानंतर हर्षदा जांबेकर, सौभाग्यवती हर्षदा जांबेकर, वाटत नाही त्या सौभाग्यवती वगैरे आहेत, म्हणजे इतक्या तरुण दिसतात, म्हणजे तरुणच आहेत त्या, पण लग्न झालेलं आहे एवढंच सांगायचं आहे. त्यानंतर प्रियांका शिंदे अँड आमची सर्वात लहान निधी प्रभू, तिचं लग्न व्हायचं आहे, बघून ठेवा सगळ्यांनी. म्हणजे एका कार्यक्रमात बऱ्याच गोष्टी होऊ शकतात, हॉलही चांगला आहे, पार्लर आहे, जर कोणी असेल तर भेटू शकतं तिला नंतर. हां, ह्या सगळ्याजणी मला सांगायला आनंद वाटतो की ह्या सगळ्याजणी प्रत्येक जणीची आज इतकी मेहनत आणि इतक्या त्या सुंदर करतायत. बाकी तर तुम्ही सगळ्यांचा कार्यक्रम बघितलात पण एकटी सुद्धा उभी राहिली तर 2-2 तासाचा एकटी कार्यक्रम करू शकते अशी आज त्यांची तयारी आहे. भारतभर त्यांचे कार्यक्रम चालू आहेत किंवा जगभर त्यांचे कार्यक्रम चालू आहेत, वेगळे प्रवास करतायत आणि सुंदर स्वतःचं नाव करतायत आणि त्यांच्या गुरूंचं पण नाव करतायत. तर यानंतर आनंद भैरवी, आनंद व्यक्त करायला भैरवी सारखी रागिणी नाही, भैरवी नंतर काही बोलणं नाही. तेव्हा आपणा सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या पुढे आता सादर करतोय भैरवीच्या कोमल स्वरातून आनंद. आनंद व्यक्त करायला भैरवी सारखी रागिणी नाही म्हणूनच भैरवीला सदा सुहागन असं म्हटलं जातं. संवादाविना संवाद साधताना भैरवी पुन्हा सृजनत्वाची जाणीव करून देते. अंतिम पर्वाकडून पुन्हा नवीनतेकडे, ओंकारातून ओंकाराकडे असा हा प्रवास. कोमल स्वरांनी कोमलांगी भैरवी, कोमल स्वरांगी कोमलांगी झालेल्या भैरवीच्या सुरातून अनुभवया. सादर करतोय आनंद भैरवी.
Thank you.